सरकारांनी आचारसंहितेचे कसोशीने पालन करत भारतीय लोकशाहीतील निकोप लढतीची परंपरा समृद्ध करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक निरीक्षक दिनेश कुमार यांनी केलं आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना विविध बाबींची माहिती देण्यासाठी बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आणि त्यावेळी ते बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था निरीक्षक कुलदीप सिंग, निवडणूक खर्च निरीक्षक वसंत गडवाल, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विविध उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. दिनेश कुमार म्हणाले की निवडणूक ही उमेदवारांसाठी एक प्रकारे परीक्षाच असते. ज्याप्रमाणे परीक्षेत चीटिंग करण्यास मनाई असते त्याप्रमाणे उमेदवारांना देखील कुठलाही गैरप्रकार घडू नये याची दक्षता घ्यायला लागते. निवडणूक आणि निकोप लढतीची परंपरा निर्माण करण्यात योगदान द्यावे. उमेदवारांना कुठलीही अडचण आल्यास किंवा कुठलीही परवानगी मिळण्यात अडथळा आल्यास निरीक्षकांशी संपर्क साधण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मतदाराला धाकट पशा दाखवणे किंवा प्रलोभन देण्याचे प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सहकार्य करावे असे कुलदीप सिंग यांनी यावेळी सांगितले. उमेदवारांनी प्रसिद्धीसाठी वापरले जाणारे साहित्य जाहिराती वेळोवेळी प्रमाणित करून घ्यावी. रोजच्या खर्चाचा हिशेब ठेवावा. रजिस्टर आणि पावत्या तपासल्या जाणार आहेत. उमेदवारांवर कुठलाही गुन्हा दाखल असेल तर त्याची 3 वेळा स्वखर्चाने जाहिरात माध्यमातून प्रसिद्धी करावी. या खर्चाची गणना निवडणूक खर्चात केली जाईल. आपण कोणते प्रकारचे भिंतपत्रक पोस्टर कोणते लावत असेल ही परवानगी पण घ्यावे. तुमचे काही हँडबुक मध्ये लिहिले आहे, तुम्हाला एकदम सेम रेफरन्स बनवता येत नाही, त्या छोटा पार्ट करता येतो जेणेकरून आपल्याला मदत सांगता येते की त्याला कुठे भर दाबायचा आहे. दॅट इज परमिसेबल. पण जर कोणी त्याचा सेम रेफरन्स बनवला तर पण कारवाई करा. आणि एखादा कोणी जर माहिती पडलं की नाही हे मता मशीन इकडे तिकडे आहे सांगावं तिथे. त्यासाठी एखाद्या वेळी सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे एखाद्या गुन्हा दाखल असेल त्याची व्यापक प्रसिद्धी करता आली पाहिजे. सहयोग और सभी लोगों का एटीट्यूड बड़ा अच्छा रहा है. मैंने जगह का ज्ञान और जगह में चुनाव भी कराया है. देखा यहाँ पर गुड ऑल टुगेदर रही गुड एक्सपीरियंस. सभी लोगों का कोऑपरेशन बड़ा अच्छा है और मेरी अपेक्षा है कि 18 को एग्ज़ाम है आपका तो तैयारी होगा आप लोगों का तो वो भी अच्छा चल रहा होगा. जैसे एग्ज़ाम में चीटिंग अलाउड नहीं है, अनफेयर मीन्स अलाउड नहीं है, कदाचार अलाउड नहीं है, उसी तरीके से एग्ज़ाम की तैयारी में और एग्ज़ाम में कदाचार चीटिंग या किसी भी तरह का अनफेयर मीन्स का इस्तेमाल अलाउड नहीं है. वोटर्स को डराना, वोटर्स को धमकाना, वोटर्स को लालच देना या किसी भी तरीके से रोकना. डीएम सर को बता दूंगा कि तीन शायद तीन सूचना टाकायची असतील किंवा आपल्याला सूचना टाकायची असतील फक्त तेवढ्या लोकांचा आहे. पण सुप्रीम कोर्ट असं म्हणते की निष्पक्ष आणि पारदर्शी इलेक्शन व्हावं त्यासाठी चुनाव आयोग ने काय केलेलं आहे, कुठला पाऊल उचललेलं आहे. तो इसमें भी इनकी जो सूचना है उसमें अगर आपल्याकडे असे कोणती माहिती येत असेल की जिसे घर में आपण मला सांगावे याच्यावर मी कारवाई करतो.